वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराणा त्रिबार मानाचा मुद्रा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबापाडी साहेबांना अभिवादन करून आपण या स्पर्धेकडे वळूया। आजच्या रात्रीतला पहिला सामना दोन बलाढ्य संघांमध्ये आपण पाहत आहे। श्री गणेश वॉटर सप्लायर्स रोडोपाली विपक्ष यशराज ट्रेडर्स कामोटे अशी ही लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पहिली पाहायला मिळेल। चला स्पीडअप करा, वेळ भरपूर झाला, त्यामुळे प्लीज दोन्ही संघांना सूचना राहील थोडं सहकार्य करा आणि सामना सुरू करा। शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नवी मुंबई पुरस्कृत श्री भैरवदेव क्रिकेट क्लब जांताराच्या मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ रीडगर ग्रामस्थ मंडळ रीडगर आयोजित प्रमोद स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व दत्तात्रय भोपी यांचं आगमन झालेलं आहे। आमचे मित्र प्रथम भोपी खूप मेहनत आहे, प्रथम तुमच्या सर्व सहकार्यांची ऑटो कॉमेंट्री बॉक्स आणि लगेचच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करत आहोत। सर थोडा तुमचा माईक बंद करा आणि आमचे SDC DJ हे देखील आज आमच्या समोर जॉईंट झालेत। टायमिंग आणि अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण रात्रीमध्ये ऐकायला मिळतील। बरोबर ॲक्युरेट टायमिंगवरती तुम्ही आमचा हा कॉमेंट्री बॉक्स कत रानिकेत बघत आमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समालोचक गुणसंख्या लेखक या दोन्ही भूमिका साकारताना आपण त्यांना पाहिलं। समालोचन कक्ष आणि संगीत कक्ष आपण पाहता अगदी आमच्या मागे, तर त्याच व्यासपीठावरती मात्र आपण आता या खरंतर सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया। आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट 1500 सबस्क्राईबर बाकी आहेत, 20,000 टप्पा ओलांडण्यासाठी आपण त्यांनाही देऊया शुभेच्छा। आणि खरंतर संदेश तुमची मेहनत अफाट आहे आणि तुमचं कर्तृत्व देखील तितकंच चांगलं आहे, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये नंबर 1 लाईव्ह चॅनल म्हणून आई एकवीरा इव्हेंटकडे पाहिलं जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे। कारण 4K कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातं, क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि चांगली सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली, तर तुम्हालाही शुभेच्छा असेल पुढच्या वाटचालीसाठी। जाऊया मागच्या दिशेने। पहिला सामना पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कपती निखिल गोवारी हा खरं तर गोलंदाज आला आहे पॉवर प्लेमध्ये आणि समोर फलंदाज आपण पाहत आहे परेश कडके, तर एका बाजूने असेल बबुल भगत। कालच्या रात्रीमध्ये दिघोडा नाईट स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला आणि एक चूक खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी साई शेख झेल टिपले असती सूरजने त्या मॅचमध्ये, तर कदाचित कालच्या रात्रीमधला प्रबल दावेदार हा संघ राहिला असं म्हणतो। कधी कधी आपल्याकडून झालेल्या चुका आपल्या संघाच्या पराभवाचं कारण ठरतात आणि ते मात्र जासई संघाच्या आगेच रोडपाली संघाला पराभूत व्हावं लागलं आणि तोच टाइम अलर्ट। चला सामना सुरू करायचा आहे। बोला गणपती बाप्पा मोर्या ट्रेंडिंग महागुरु त्यांना आपण ऐकताय। तर डावाला सुरुवात निखिल तयार आणि समोर असेल परेश कडके, मिस्टर 360 डिग्री अशी फलंदाजी त्याची राहिली। चौफेर फटकेबाजी करणारा हा खेळाडू, पहिला बॉल आजच्या रात्रीचा लेग लान्स करताना मात्र लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात पहिल्या बॉल वरती गोल्डन विकेट मिळाला कामोटे संघाला, खेळाडू बाद झालाय परेश कडके। बॅक टू द पॅव्हिलियन। पहिला बॉल आणि प्लम LB घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी आपण जरा पाहिलं बॉलचं डिरेक्शन खरंतर बरोबर ॲक्युरेट मिडल असतील वरती होतं आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। संदीप पालकर यांचं कौतुक करावं लागेल। परेश खरंतर सुरुवातीला बॉल तुमच्या अगदी गुडघ्याजवळून ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर तुमच्या थायपॅडला लागला असं मात्र ऑनस्क्रीन निदर्शनात येतं, त्यामुळे प्लम LB पंचांनी घोषित केला, अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि परफेक्ट क्लॅरिटी तुम्ही पाहिली आणि हताश निराश झाला परेश, महत्त्वाचा खेळाडू कारण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता त्याने काली दिघोड्याच्या स्पर्धेमध्ये दाखवली, अतिशय अपाट गुणवान असा हा खेळाडू, तो मात्र मैदानाच्या बाहेर गेला। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आहे शशी जाधव हा खरंतर तिसरा खेळाडू, शशीला आपण पाहता त्या ठिकाणी वन डाऊनला आलाय मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवरती विकेट, त्यामुळे आता थोडासा कॉन्फिडन्स हाय झाला निखिलचा आणि त्यानंतर मात्र तेज तरार बॉल इन कटर, बॉल टप्पा पडला आतमध्ये आला आणि इथे मात्र आपण पाहिला हा खरं तर डॉट बॉल, सलगचे दोन डॉट बॉल निखिलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहताय कामोटे संघासाठी चांगलं कमबॅक आणि इथे एज लागली होती खरं तर परेशने चूक केली आहे मागे विकेट किपरच्या मागे, खरं त्यांना बीट करून बॉल मागे गेला आणि कॉट बँड विकेटचा चान्सेस होता आणि इथून मात्र जीवनदान शशीला मिळालं
पहिल्या रात्रीमधला आपण योगायोग जर पाहिला असेल शिवकर संघाचा, तर मयूर मात्रे हा खेळाडू दोन वेळा डायमंड डगचा शिकार झाला आणि तो संघ सुपर 10 मध्ये पोहोचला. आणि हे देखील कधी कधी योगायोग संघासाठी चांगलं असतं आणि कदाचित पहिल्या बॉलमध्ये परेशा विकेट मिळाला, परंतु त्यानंतर एखादी पार्टनरशिप मोठी झाली तर मात्र एक मोठा उलटफेर देखील होऊ शकतोय. आणि इथे आपण पाहिला कवर्सला इनफील्डला क्लिअर करताना हा फटका चालला मागे आणि त्या ठिकाणी पाहू शकाल खरं तर सिंगल रन. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि चॅम्पियन गावदेवी चॅम्पियन वाकडी हे दोन संघ सुपर 10 ला गेले पहिल्या रात्रीमध्ये. आपण पाहिला खरं तर गावदेवी वाकडी आणि त्यांच्या बरोबरने खरं तर गावदेवी शिवकर हे दोन संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालेत. आणि आजही 10 पोल आहे आणि पहिला सामना आपण बघा कामोटे विपक्ष रोडपाली, श्री गणेश वॉटर सप्लायर्स रोडपाली विपक्ष यशराज ट्रेडर्स. लेट कट केलं कामोटे, बीट केलं शॉर्ट दरम्यानला आणि मागे फिल्डिंग चांगली आहे, बॅकअप मिळालं आणि एक रन मात्र मिळाली बबुलला. एका रनने मात्र धावसंख्या पण जर पाहिली पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आली स्कोअर कार्डवरती 1-2. या स्पर्धेतला आय थिंक उच्चांक शिवकर टीमच्या नावावरती राहील, कारण त्याने 70 रन केल्या होत्या एका इनिंगमध्ये आणि त्या 70 मुळे त्यांना बाय मिळाली. आणि त्यानंतर वाकडी संघ आऊचा संघ देखील सुपर 10 मध्ये पोहोचला. आणि यावेळी आपण पाहता मोठी लढत, पुन्हा एकदा ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता फुलर लेनचा बॉल आणि तिथे मात्र शरीराचा वेध घेणार हा चेंडू. पहिलं षटक आपण जर पाहिलं निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 धावा आल्या, महत्त्वाचा प्राईज विकेट मिळाला परेश कडकेचा फिल्डिंग करताना कामोडे टीमला. रत्नराम पाटील यांचं इथे आगमन झाले, अतिशय दमदार संगीत रोषण आपण ऐकलं. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की शतकांच्या यदिनातून उठली एक केसरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुण उदय झाला, रायगडावर हर्ष दाटला सनई चौगडा झडे, शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे, राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. क्या बात आहे, महागुरूंचं करतर एक चांगलं निवेदनाचं क्षेत्र आपण पाहताना रेकॉर्ड झालं लगेच करतो. तुमचा स्पीच बऱ्याच स्पर्धांमध्ये आता ऐकायला मिळेल डिजाईनच्या माध्यमातून. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, रक्तात वाहती आमच्या काळजात राहती राजे, त्या राजाना त्रिवार मानाचा मुजरा. ऑन स्क्रीन सोनू पाटील, त्याला आपण पाहता स्टायलिश खेळाडू आहे आणि बॉलिंग मार्कमध्ये आला दैवत मात्रे हा खरं तर गोलंदाज लेफ्टी बॉलर. त्या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये आला, पहिल्या ओव्हरमध्ये 2 आले, आता इथून मात्र संयम बाजूला ठेवून आक्रमक व्हावं लागेल बबुलला, आक्रमक व्हावं लागेल शशी जाधव, या दोन्ही फलंदाजांना क्षमता आहे या खेळाडूंकडे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं फक्त 2 आले, आता सेकंड ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल बॅकफूटला गेले, जागा बनवली, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, वाईड इज लॉंग आपला बॉल मात्र चाला जमिनीला घरंगळत, सीमारेषा पार, क्लास दाखवला फटक्यामध्ये बबुलचा, इथे मात्र आला चौकार. तमाम आगरी कोली कराडी भूमिपुत्रांच्या मनानं घेतला एकच ठाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत दिबा पाटील साहेबांचंच नाव. पुन्हा एकदा आपण पहिला 20 सेफमध्ये, इथे मात्र आणखीन एक चांगलं टायमिंग, लॉफ केला बॉलला, लॉंग अपला क्लिअर करत बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. आजच्या रात्रीमधला हा उत्तुंग असा बबुलच्या बॅटमधून झाला धमाका. दमदार संगीत ऐकलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल. भूमिपुत्रांचा आवाज किती तुम्ही दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्र नाव देणार दिबा. गो टू कमेंट्री बॉक्स. चांगलं टायमिंग आणि आक्रमक झाला त्या ठिकाणी बबुल हा खेळाडू, कारण त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, कारण सुरुवातीला परेश बाद झाला. टाइम अलर्ट, यस, दोन्ही टीमला सूचना असेल टाइम अलर्ट, आमचे वायब्रेटर अंपायर त्यांनी सूचना दिली आहे बघा टाइम अलर्ट राहील, त्यामुळे प्लीज थोडं आपण सहकार्य करत मात्र आम्हाला
वेला महत्व था इतने फटका चलला कवर्सला चांगल टाइमिंग सोनू पाटिल डीप मे जज करत होता तरा सोपा झेल होता पर चांगला प्रयत्न सेफली त्याने बॉलला हैंडल केला आणि रन मात्र मिळाली एक सिंगल या चेंडूवरती फटका आपण जर पाहिला तर इनसाइड आउट पुन्हा एकदा पाहिला त्या ठिकाणी बबुलच्या माध्यमातून बबुलकडे असणारा क्लास तो पुन्हा एकदा या खरंतर फटक्यामध्ये दाखवत असताना चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली सलग तीन बॉलवरती 13 धावा आपण पाहता स्कोर कार्डमध्ये खेळाडू बाजूला एक आणि वैयक्तिक बबुलने आतापर्यंत आपल्या संघाला 4 मध्ये 12 धावांचं योगदान दिलंय समोर आला शशी या बॉल ऑन साइड मध्ये खेळण्यापर्यंत लेग बिफोर द विकेट साठी अपील आणि त्यानंतर आणखीन एक खेळाडू LBW चा शिकार शशीलाही परतावं लागेल मैदानाच्या बाहेर दुसरा खेळाडू या इनिंग मध्ये लेग बिफोर द विकेट चा शिकार होतोय वाघाच्या दबड्यात घालून हात मोजीते दात जात आमुची पा चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले शीर भेगले झाल्यावर धडते अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पा चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची इथे आपण पहिला फक्त दिशा दिले त्या ठिकाणी पंच केला बॉलला आणि मागे चालला लॉंग ऑफच्या दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना सूरजला आपण पाहिलं बबुलला देखील पाहिलं आणि इथे 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या शशीने ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करण्या प्रयत्न केला परंतु त्या अगोदर जर आपण पाहिलं बबुलने प्रत्येक बॉल त्या ठिकाणी व्हीसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा त्याला फायदा मिळाला लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट आणि इथे मात्र पुन्हा एकदा सूरजच्या माध्यमातून तोच प्रयत्न आपण पाहिला 2 धावा आल्या इथे या षटकातला आपण जर पाहिला तर हा शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट त्या ठिकाणी आले दैवत पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट दिला निखिलने फक्त 2 धावा खर्च केल्या पहिला खेळाडू बाजूला पहिल्या बॉल ते परेश रन मशीन कदर रोडपाली संघाची बाद झाली आणि याही आपण पहिला सबमरीन डिलिव्हरी फुलरलाईनचा बॉल आणि बॉल मागे चालला विकेट किपरच्या दिशेने 2 षटकं संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आहे 2 गडी बाद 15 धावा क्रिकेट संघ आपण पाहतो कृषभ 11 जयदुर्गा मुरबी अर्थात करणशेर कडू मुरबी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे दोन्ही संघांच्या संघनायकाला आमचा पहिला इथे पुकार आहे मुरबी विपक्ष मोह नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावं ओटू रोशन पाटील सेकंड ओव्हर कम्प्लीट आणि टोटल धावा आपण जर पाहिल्या 15 धाव फलकावरती बारक्या कांबळे ऑन स्क्रीन आपण पाहता रायगडचा वेल फिनिशर अष्टपैलू खेळाडू तोही ऑन स्क्रीन आहे तर विचुंबे लढत असेल बघा विचुंबे भरदेव विचुंबे विपक्ष कृषभ 11 जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे विचुंबे मुरबी या नाणेफेकीसाठी इथे पुन्हा एकदा कवर्स मध्ये हा फटका चालला डीप मध्ये बबुल ने चांगला प्रयत्न केला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळेल 2 धावा याही चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना आपण पाहतो रोडपाली संघाला श्री गणेश वॉटर सप्लायर्स श्याम स्पोर्ट्स रोडपाली तर एका बाजूने यशराज ट्रेडर्स जय हनुमान गामोटे या 2 टीमच्या दरम्यान ही लढत एकाच परिसरातील हे दोन्ही संघ आहेत आणि या 2 संघांमध्ये मात्र या कदर रिडगरच्या नगरीवरती या रिडगरच्या कुरुक्षेत्रावरती हा घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल स्विचिटचा प्रयत्न आहे बॉल मा बॅक ड्राईव्ह सूरजचा हा फटका मागे चाललाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे आणि तिथे मात्र आपण पाहिले सिंगल रन मिळाली 1 रन
सेकंड ओवर मध्ये आलेल्या आपण धावा पाहिल्या तब्बल 13 पहिल्या ओवर मध्ये 2 आल्या या ओवर मध्ये पहिल्या 2 चेंडू होती तब्बल धावसंख्या जर आपण पहिली धावफलकामध्ये लागली त्या ठिकाणी 3 बॉल टाकले आणि इथे आपण पाहता किमान 4 धावा मिळाल्या या 3 बॉल वरती परंतु अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आक्रमक व्हावं लागेल हा पंप जाग करताना हा मिसटायमिंग फटका होता बॉल मात्र वॅकंट एरिया मध्ये पडला सेफ लँडिंग झाला दरम्यान दुसरा रनचा कॉल प्रचंड वेगाने 2 धावा आपण देताना पाहत आहे दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल आणि इथे आपण पाहिलं कॉलिंग देखील सुंदर होतं 2 रन्स या ठिकाणी मिळाल्या आणि 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 21 या धावसंख्येवरती टार्गेट बनवायचा पहिल्या सत्रामध्ये किमान 40 प्लस रन कशा करता येतील याकडे आता फोकस करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांकडे चांगले एकतर आक्रमक खेळाडू त्यांना मात्र आता आक्रमक व्हावं लागेल कारण वेळ निघून गेली की मग फायदा नाही आहे त्यामुळे आता तुम्हाला या वेळेचा सदुपयोग करावा लागेल येणारे 8 बॉल बाकी आहेत खोदायचं होतं बॉलला खोदून काढायचं होतं यॉर्क टाकला बॉलला क्विक ॲक्शनमध्ये त्याने थ्रो झाला सोनू पाटीलच्या माध्यमातून आणि तितकं चांगलं कलेक्शन रनआउटचा विकेट मिळाला सूरतच्या स्वरूपात फिल्डिंग करताना कामोटे टीमला यश मिळालं कामोटे संघाला खेळाडू बाजूला सूरज डगआउटमध्ये थोडीशी आता आपण जर पाहिलं चलबिचल निर्माण झाली कारण विकेट आघाडीची गाव झटपट बाद झाली त्यामुळे प्रेशर थोडासा रोडपाली संघावरती आहे नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय राहुल भोईर त्याला आपण पाहता व्हाईट बॉल कॉल पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलेला बॉल इथे मात्र पंचाने या चेंडूला व्हाईट घोषित केलंय त्यामुळे 22 वरती पोहोचतोय मैदानामध्ये रोडपाली संघ श्री गणेश वॉटर सप्लायर्स रोडपाली या टीमला आपण पाहता ऑन ड्राईव्ह फुल टॉस फक्त दिशा दिली स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय क्विक सिंगल पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न होता नकार आला नॉन स्टॉकिंग गेमला बॅकअप मिळालं ओव्हर थ्रोला आणि इथे मात्र रन असेल एक तिसरंही षटक संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या जर आपण पहिली धाव फलकावरती 3 गडी बाद तब्बल 23 धावा तर तुषार सोनकर सरांचं इथे आगमन झालेलं आहे पटवणी सरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि संदीप सरांचं प्रसाद सर आणि तुषार सरांचं इथे आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आहे सन्मान्य साईनाथ कडके रोडपाली दिलीप शेठ चोरमेकर बाबनजय किरण भोईर बिचुंबे आणि कुंदन सुरते बिचुंबे या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे प्रमोद स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरशेष स्वागत आहे बघा आपण अधिकचा वेळ घेतला त्यामुळे पंचांकडून सूचना आली टाइम अलर्ट 4 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या षटकासाठी बाकी आहे चला स्पीड अप करा आणि 4च प्लेयर बाहेर असतील बरोबर ना येस निर्णय आलाय पंचांच्या माध्यमातून समोर आपण पाहू शकाल त्याने राहुलला आणि एका बाजूने बबुलला अंतिम षटक आहे आणि स्वतः बारक्या कामे या षटकामध्ये बॉलिंग मार्क मध्ये आलाय चला थोडी घाई करा प्लीज कामोडे संघाला सूचना राहील टाइम अलर्ट आहे प्लीज लक्ष असू द्या वेळेला महत्व दिलं जाईल चला पंचांशी आपण वाद घालू नका प्लीज पंचांचा निर्णय अंतिम राहील बघा वेळ आपण जास्त घेतला त्यामुळे पंच जे डिसिजन घेते तो अंतिम राहील कमिटीकडून सूचना आली आहे 4च खेळाडू बाहेर राहतील तर या सर्कलच्या हा अतिशय बघा आमची भरदेव आणि जाणता राजा मित्रमंडळ रिटगार यांची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे शत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रथमतः 3 षटक 15 मिनिटापूर्वी परफेक्टली कंपल्सरी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं होतं तुम्ही जास्त वेळ घेतली त्यामुळे आता तुमचं 4 शतरक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहेत बॉल तयार बारक्या कांबळे इथे आपण पाहताय कदर आणखीन एक डॉट बॉल या क्षणाला स्ट्राईक जास्त बबुलकडे कसे येईल हा प्रयत्न राह कदर त्या ठिकाणी करावा लागेल राहुलला कारण तो आक्रमक झाला तो सेट फलंदाज आहे त्याने 17 केल्यात वैयक्तिक आणि एका बाजूला राहुल न्यू यंग स्टार इनसाइड आउट हा फटका एक्सा कव्हरला चालला गॅप मध्ये क्या बात आहे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मूर्ती लहान कीर्तिमान इथे मात्र हा फटका बसला ज्या ठिकाणी आपण अधिकचा वेग घेतला एक फिल्डर आतमध्ये आला त्याचा फायदा झाला त्या ठिकाणी रोडपाली संघाला चौकार मिळाला या ठिकाणी टीम रोडपालीला
बघा पुढची लढत असेल दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नितिन एंटरप्राइजेस विचुंबे आणि त्याचबरोबरने कृषभ इलेवन जयदुर्गा मुरबी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण या व्यासपीठावर पुन्हा एकदा इनसाइड आउट त्याच क्षेत्रामध्ये जिथे फिल्डर नाही आहेत क्या बात आहे. जबरदस्त टाइमिंग आणि पुन्हा एकदा राहुल बहरात आलाय लगातारचा हा दुसरा चौकार होतोय टीम रोडपालीला. आणि बरोबर मेरिटनुसार फटकेबाजी सुरू झाली आता राहुलच्या माध्यमातून जिथे फिल्डर नाही आहेत आणि ज्या अँगलने बॉल आला त्याच अँगलने बॉलला दिशा दिली. तेज सरार बॉल लाईन मिस केली आता दबाव बारक्यावरती आला. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्सामध्ये भर पडेल धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिलं धावफलकावरती असतील त्या ठिकाणी तब्बल 3:32 धावा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्शन केलं किमान 40+ व्हायला हव्यात आणि क्लीन बोल्ट तेज सरार यॉर्कर फास्ट अँड फ्युरियस दांडी गुल केली त्या ठिकाणी राहुलची. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना श्री गणेश वॉटर सप्लायर्स टीम रोडपालीला राहुलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विचुंबे संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. खरं तर जमेची बाजू या मॅचमध्ये आपण जर पाहिजे बबुल अजून नॉन स्ट्राईकला एंड उभला उभा आहे आणि इथे मात्र आणखीन एक त्रिपाचित ऍक्शन रिप्ले तोच बॉल टाकला परत एकदा बारक्या कामाने कदाचित लेग ब्रेक असावा फास्टमध्ये आणि इथे मात्र आपण पाहिला अजून एक खेळाडू त्रिपाचित आल्या पावली माघारी परतावं लागेल या विशाल भोईर या फलंदाजाला. सूरज चौधरी ज्या वेळेस साऊंड सिस्टीमवर असतो ना खऱ्या अर्थाने त्याच्याकडे जबाबदारी असते ना कधी कधी असं संगीत ऐकायला मिळतात की ते ऐकत राहावं. काय सूरजबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकशील? सूरज मगाशीच म्हटलं मी आजची रात्र नक्कीच प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी राहील क्रिकेट आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट. ऑन हॅट्रिक गोलंदाज बारक्या खोदून काढला बॉल अनिकेत पाटीलने त्या ठिकाणी लॉंगअपमध्ये हा फटका सजवलाय. क्विक सिंगल दुसरा रनचा कॉल स्ट्रॅकिंग एंडला थ्रो समय सुजगता सूर्यने दाखवली आणि इथे मात्र रनआउटचा आणखीन एक विकेट मारा पडतो एक रन मिळाली महत्वाची रोडपाली संघाला आणि पहिलं सत्र संपलं 6:33 अशा धावा धावफलकावरती आल्या. चला टॉससाठी विचुंबेचा कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल असेल लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. मुरबीचे संघाला एक संकेत आलेले आहेत त्यामुळे विचुंबे टीमच्या संघाने ऐकायला विनंती राहील आपणही टॉससाठी रिपोर्टिंग करा. तर नाणेबेगेसाठी बघा नितीन एंटरप्राइजेस विचुंबे लगेच संपर्क साधायचे आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कृषभ इलेवन जय दुर्गा मुरबी क्रिकेट संघाच्या संघाने एक संकेत उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने राजा भोईर शांततेचे प्रतीक रीतगार उपस्थित आहेत. दशरथ भोपी आहे सिनियर क्रिकेटर आमचे त्यांचं आगमन झालेलं आहे. राजा भोपी आपले स्वागत आहे. तत्पूर्वी नाणेबेगेसाठी दोन संघांना घ्यायचे आहेत बघा. तत्पूर्वी आता आपण मान्यवरांचा सन्मान इथे करणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी असेल आज कारण ए गटातील लढती असणार आहेत. नितीश भोईर जर इथे उपस्थित असतील तर यावं आपण व्यासपीठावर आपलेही मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. तर मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. बरेदेव क्रिकेट क्लब आणि जाणताराचा मित्रमंडल ग्रामस्थ मंडळ रिटगर यांच्या वतीने नाणेबेग इथे केली जाईल. हा विलासशेठ भोईर के बी नर्सरी कोपरा विलासदादा या आपल्या शुभास्ते इथे नाणेबेग केली जाईल आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. बघा आता आमची सर्वांची इच्छा असते प्रत्येक समालोचक निवेदकाची की कुठेतरी त्यांना प्रश्न विचारा पण आता वेळ कमी आपल्याकडे. विलासशेट भुईर के बी नर्सरी बघा हेडसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेबेगेचा कौल नितीन एंटरप्राइजेस नितीन शेट भुईर विचुंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ फक्त संघाने निर्णय हा शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी कृषभ इलेवन जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेले आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. अमृतशेठ ठाकूर मोरावे अमृतशेठ या आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल.
समाजामध्ये वावरत असताना विचारांचा भसा आणि वारसा घेऊन सातत्याने सामाजिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने अतिशय दमदार योगदान देणारे सन्माने अमृतशेठ ठाकूर मोरावे यांचं बसर अलंकार पुष्पगुच्छ आहे आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जाईल। तर भरदेव क्रिकेट संघ रिटगडचे पुरस्कर्ते आदरणीय दिलीप शेठ चोरमेकर बाबंजय सूरज चोरमेकर यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत। बालकृष्ण दादा भोपी स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या शुभा हस्ते अमृतशेठ ठाकूर मोराबे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो अशा दमदार व्यक्तिमत्वाचा मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे बालकृष्णदादा भोपी यांच्या शुभा हस्ते सन्मान केला जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल शंभूशेठ पाटील। शंभूशेठ या आपला सन्मान इथे केला जाईल। शंभूशेठ पाटील साहेबांचा येतोचे सन्मान प्रमोद स्मृती चषक 2024 स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ बालकृष्णदादा भोपी खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे। शंभूशेठ पाटील निश्चित स्वरूपात या स्पर्धेसाठी आपण बालकृष्णदादा भोपी आणि आमच्या भरदेव क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलेलो आहात। स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपलं इथे सन्मान केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल कोपरा गावातील के बी नर्सरी म्हणून परिचित असणारे सन्माननीय विकास शेठ भोईर कोपरा आणि विलास शेठ भोईर विलास शेठ भोईर साहेबांचा येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे। सन्माने मी आता ज्यांचा उल्लेख केला खऱ्या अर्थाने एक शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व के बी नर्सरी कोपरा आदरणीय विलास शेठ भोईर साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे की ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे समाजामध्ये वावरत असताना विचारांचा सद्गुणांचा वारसा ज्याने सातत्याने अखंडित ठेवण्याचं काम केलेलं आहे असे शांत संयमी मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व विलास शेठ भोईर साहेबांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा विजय शेठ भोईर के बी नर्सरी कोपरा विजय शेठ या पण आपला सन्मान इथे केला जाणार आहे। विजय शेठ भोईर साहेबांचा येतोचे सन्मान इथे केलं जाईल। हॅलो हॅलो तर बळीयात मैदानामध्ये द्वितीय सत्रासाठी एका बाजूला रोडपाली एका बाजूला कांबोटे बिग फाईट मॅच प्रथम बनल्यात 33-34 सलक्ष पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शशी जाधव पहिला चेंडू येतोय। पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल स्ट्राईक रोटेशनचं सातत्य राखलं जाईल। पहिल्या चेंडूवरती एक धाव धावसंख्येचा श्री गणेशा गोलंदाज शशी जाधव आणि फलंदाजी मार्क वरती कांबोडे संघाकडून एका बाजूला बारक्या कांबळे तर एका बाजूला सोनू गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा चेंडू बारक्यासाठी हा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाहायला मिळाली योग्य लाईन वरती सबमरीन डिलिव्हरी आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता। तर सन्माननीय विजेदादा तोडेकर साहेब कोपरा यांचा सन्मान केला जाईल। विजेदादा या आपण ओ टू कॉमेंट्री बॉक्स गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू अपटी बार पाहायला मिळाला लाऊड अपील झालीये चेंडू मध्ये अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती चिकी सिंगल आली तिथे मात्र धावसंख्येचा श्री गणेशा झाला आणि त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव अशा चेंडूंची गरज असेल कारण की धावफलकाचा विचार केला अवघ्या 33 धावा लागल्यात 34 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये एक माफक आव्हान आहे पण तेवढ्याच ताकदीचा समोर फलंदाज देखील उभा आहे। बारक्या कांबळे पहिला चेंडू होता जो बॅटवर कनेक्ट झालाय आणि इथे मात्र सिंगल मिळेल सिंगलने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल आणि एक धाव संघाच्या खात्यावर। तर यानंतरचा सन्मान असेल दीपकदादा भोईर आणि महेश मयेकर कोपरा या आपल्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे बालकृष्णदादा पप्पी यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाणार आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स दोन धावाला धावफलकावरती आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही आकड्यावरती। पहिला षटक मार्ग सध्यापि राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सोनू पाटील गोलंदाजी मार्क वरती शशी जाधव आहे स्ट्रायकर एंड वरती सोनू तर सोनूच्या बॅट मधून आली अजून एक सिंगल सिंगल स्ट्राईक रोटेशनचं सातत्य आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल तीन धावा धावफलकावरती। गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकर एंड वरती बारक्या कांबळे हा चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय मिस टायमिंग आहे की काय एंड मोमेंटला जज केला जाईल पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर फलंदाज होता तिथे परेश आणि परेशच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार साधावेंसाठी
हा पहिला षटकार भोपी स्पर्धा ऑर्गनाइजर आहेत पाहुणे पाहुणे मंडळी बरीचशी बेली ती बसलेली आहे. सामना सुरू असताना सत्कार केला जातो परंतु ज्यावेळी चेंडू मैदानावर पडेल विकेटवर त्यावेळेस मात्र आम्ही मान्यवरांचा सन्मान करणार नाहीये ही दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची. तर साईनाथ कडके रोडपाली आणि दिलीप शेठ चोरमेकर वावन यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अनिकेत भगत. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शशी जाधव चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार आणि षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. लक्ष 3400 अद्याप 18 चेंडू यांना बाकी आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत तब्बल 25 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती नॅट नंबर 2 अनिकेत पाटील राईट हॅम्बर द विकेट. हा चेंडू हव्यामध्ये उंच तेवढीच लांबी देखील. फलंदाज होता स्ट्रायकर एंड वरती सोनू पाटील आणि त्याच्या बॅट मधून एक हाय अँड हँडसम षटकार साधावा. तर यानंतरचा सन्मान असेल सुभाष मात्रे उद्योजक कामोटे. सुभाष या आपला येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असताना खऱ्या अर्थाने समाजामध्ये त्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो. कामोटे गावचे उद्योजक आहेत सुभाष मात्रे साहेबांचं बालकृष्ण दादा भोपी यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुन्हा एकदा अनिकेत पाटील येतोय. पुढचा चेंडू स्ट्रायकर एंड वरती सोनू साठी. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय आणि एकदा घेण्याचा प्रयत्न नकार दिला जाईल. चांगला बॅकअप दिला जाईल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज अनिकेत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाजी सुरू आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. फलंदाजाला मात्र आता चकवलं जात आहे. पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज सोनू साठी. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला होता. फाइनली एक रिझन टार्गेट केलं. इथे मात्र चेंडूने घेतली आहे गिरकी. लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळालेत. निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि अशाच डॉट बॉलची गरज आता मात्र असेल टीम रोडपालीला. कारण की पहिल्या सत्रामध्ये अव्या 33 धावांचं आव्हान 33 धावा जमा केल्या. 34 धावांचं आव्हान आहे समोर आणि 34 धावा बनतील की बिघडतील याकडे लक्ष दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं. पुढे सरसवलाय स्टेप आउट होऊन लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. एका टप्प्याने चेंडू होईल सीमा पार. सोनू पाटीलच्या बॅट मधून अजून एक तडाखा चौकार. रोडपाली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अनिल शेठ पाटील उपस्थित आहेत. अनिल शेठ यावा व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल. सन्मान केला जात आहे ॲडव्होकेट तुषार सोनकर सर, ॲडव्होकेट वा प्रसाद कोण देशमुख सर आणि ॲडव्होकेट संदीप बटवाल सरांचा सन्मान केला जाईल. या बघा लोकशाहीचा चौथा स्तंभ. हा चेंडू पुन्हा एकदा एका टप्प्याने सीमा पार होईल. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती सोनू पाटील आणि त्याचा क्लास इथे पाहायला मिळते. अजून एक ऑफ ड्राईव्हचा फटका. 4 धाव्यांसाठी चेंडू फरार. बघा तिन्ही व्यक्तिमत्वांचा येतोचे सन्मान इथे केलं जात आहे. त्यांना एका कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे म्हणून हा सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जात आहे. ॲडव्होकेट तुषार सोनकर सर, ॲडव्होकेट प्रसाद कोण देशमुख सर आणि संदीप सरांचा सन्मान केला जात आहे. पुढचा चेंडू अनिकेत पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट केले होतं लगी तो आबाद नाही तो बरबाद. इथे मात्र प्लम इन फ्रंट ऑफ विकेट. LBW ची शिकार इथे होईल. धक्का लागतोय पहिला टीम कांबोटेला. सोनू पाटील बॅक टू डगआउट. संदीप बटवाल सरांचं मायेची उपदारशाल सौंदर्याचे प्रतीक स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ बालकृष्ण दादा पाटील साहेब बालकृष्ण दादा भोपी यांच्या शुभ हस्ते त्यांचा जाहीरित्या स्वागत इथे केलं जात आहे. ते पुरस्कर्ते सुरजा आपला सन्मान इथे केला जाईल. हॅलो गोलंदाज तयार आहे.
चेंडू बाकी आहेत 12-12 मध्ये बनवायचे आहेत 11. बॉलिंग ट्रैक वरती परिवर्तन पाहायला मिळेल. इन ऍट नंबर 3 चा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती सूरज बोईर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रैक वरती सूरज भोईर. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या अखेरीस 23. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. वाइड लाइन वरती डिलिव्हरी केली जाईल आणि ते डॉट बॉल. पंच नक्कीच दर्शवत आहेत लाइन बिलॉंग्स टू द अंपायर आणि अंपायरने हे हेरलंय डॉट बॉलची घोषणा आणि पहिला चेंडू इथे समाप्त होईल. रन बॉलचं समीकरण इथे पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 23 आकड्यावरती आणि अजूनही 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. हा चेंडू कव्हर ड्राईव्हचा देखना फटका पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे, 1 पेक्षा जास्त काही नाही. स्ट्राइक रोटेट नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक निखिल गोवारी. धावफलकाचा विचार केला, 1 ने पुढे सरकले. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सूरज भोईर. धावा वाचवायच्या, धावा डिपेंड करायच्या, रन बॉलचं समीकरण आहे आणि ते सातत्यापर्यंत राखलंय. चेंडू 10 बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. हा चेंडू पहिला चेंडू फेस करत होता फलंदाज होता निखिल गोवारी, त्याच्या बॅट मधून ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होते, 1 धाव 1-1 धाबेने इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि मोठ्या फटक्यांची तशी गरजही भासत नाहीये कारण की रन बॉलचं समीकरण आहे. एक मोठा फटका सामना खुला करू शकतो, मात्र तेवढ्या चांगली चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज सूरज भोईरच्या माध्यमातून पुढचा चेंडू. हा चेंडू बारक्या कांबळेसाठी, अपील झाली होती लेग बिफोरची मात्र लाईन पाहिली पंचांनी. रिस्टरला असता चेंडू कलेक्ट झालाय की नाही थर्ड अंपायर कडे नक्कीच आपण बघतोय. ऑन फील्ड अंपायर नॉट आउटचा डिसिजन इथे घोषित करत आहेत आणि लेग बाईसच्या रूपाने 1 धाव मिळेल, 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ पुढे वाटचाल करतोय, जाऊन पोहोचेल 27. 27 धावा धावफलकावरती, 34 लक्ष, 27 धावा जमा झाल्यात. अजूनही चेंडू 8 बागे आहेत आणि 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. अजून बारक्या कांबल्यावर स्ट्राईक पाहायला मिळतोय, त्याच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय, एक षटकार पाहायला मिळालाय आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती तयार आहे. गोलंदाज तयार आहे राईट आर्म ओव्हर द विकेट ने सूरज भोईर. लक्ष छोटं होतं आणि ते सहजरित्या डिपेंड करेल की हे वाचलेले आपण धावा बघतोय. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. क्लीन बॉल दांडी गुल केली आहे आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. फलंदाज होता बारक्या कांबळे, त्याची मिळाली आहे सफलता. विकेट क्रमांक 2 कांबोडे संघाला लागलेला 2रा धक्का. तोपर्यंत कोणताच संघ जिंकला किंवा हरला हे गृहित धरलं जात नाहीये आणि ते मात्र विकेट आली आहे, विकेट आली आहे सूरज बोईरला. आपण बघतो अजूनही तर या अंपायर निश्चित रूप से रोडपाली क्रिकेट टीम के लिए शुभकामना. मटालू शेठ खान ट्रेडर्स के ओनर्स है. मटालू शेठ इनके ओर से कलंबोली क्रिकेट टीम के लिए या रोडपाली क्रिकेट टीम के लिए शुभकामना आ चुकी है, स्वागत है आपका. नक्कीच मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. धावफलकाचा विचार केला, थांबलोय 27 आकड्यावरती. विकेट आली आहे बारक्या कांबळेची आणि गोलंदाज सूरज इथे मात्र कमबॅक करत असताना नवीन फलंदाज ऑन अ स्ट्राईक पहिला चेंडू फेस करेल सुबोध गोवारी. सलामीवीर फलंदाज आता मात्र डगआउटच्या आश्रयाला आलेत. हा चेंडू पहिलाच फेस करत होता, अपील झाली आहे इथे मात्र 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय, जाऊन पोहोचेल 28 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये 28 धावा बनल्यात, लक्ष 34 होतं. चेंडू बाकी असतील आता मात्र 6 आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल 6 धावा. रन बॉलचं समीकरण असेल 6 चेंडू. तर 7 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. तर मान्यवरांचं आगमन ते झालेलं आहे. विजय फर्निचरचे मालक आदरणीय विजय शेठ भोपी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत गुरुनाथ भोपी रिटगर, मंगेश भोपी रिटगर यांचं एक आगमन झालेलं आहे.
मनपूर्वक आपले स्वागत। रितगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गुलाब भोपी रितगर यांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे। सन्माननीय राजेश फालेकर, सन्माननीय खंडू भोपी, सन्माननीय गंगाराम भगत रितगर यांचे इथे आगमन झालेले आहे। आपलं प्रमद स्मृती चषक 2024 च्या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे। त्याचबरोबर रितगर गावातील वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री गणुबा भोपी रितगर, संजय भोपी, रवींद्र भगत आणि यशवंत भगत यांचे इथे आगमन झालेले आहे। तुम्हा सर्वांचं आम्ही भरदेव क्रिकेट क्लब आणि जाणता राजा मित्रमंडळ रितगर यांच्या वतीने प्रमोद स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या वतीने आपले स्वागत आहे। सन्माननीय बघा बंशी पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे। प्रमोददादा भोपी आमचे प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर बालकृष्णदादा भोपी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। बंशी शेठ या पण, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। आणि विजय चिंद्रनकर वलवली, विजयदादा या पण, आपले मनपूर्वक स्वागत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, अनेके त्यांच्याकडे बोलूया। विशाल भोईर यावरती जबाबदारी सोपवली आहे आणि जबाबदारीचं ओझ त्याला घेऊन मैदानामध्ये चालावं लागेल। सहा चेंडू सहा धावांची गरज। पहिला चेंडू सुबोध गोवारी, पहिला चेंडू कट करतोय। मित्रांनो, खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आपल्याला दोन टू व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते सन्माननीय शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे अर्थात बिंदास भाई ठोंबरे खानाव यांचं काही क्षणात आगमन होईल आणि त्यांच्या समवेत मावळ मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीराम अप्पा बारणे साहेबांचं काही क्षणात आगमन होणार आहे। रुपेदादा ठोंबरे साहेब आपला आणि सन्माननीय खासदार श्रीराम अप्पा बारणे साहेबांचं मनपूर्वक आम्ही रितगर ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत। मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात। चेंडू बाकी आहेत, पाच पाच चेंडू मध्ये बनवायच्यात सहा धावा। पहिला चेंडू आलाय डॉट बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल। हा चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर झालायत। पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक एक्स्ट्रा बाउन्स होणारा चेंडू इथे फेकला जातोय। अनप्लेएबल डिलिव्हरी आणि ते एक अवांतरची बोनसची धाव इथे दिली जाईल आणि एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती। आता मात्र पुन्हा एकदा रनबॉलचं समीकरण। बाहेरून कोणीही आवाज देऊ नका, आयोजक आहेत, आयोजन कमिटी आहे, मैदानामध्ये दोन अंपायर्स आहेत आणि ते अंपायर काय आहेत ते तुम्हाला देखील माहिती आहे। त्यांनी आम्हाला ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे। खेळाडू कक्षमध्ये तुमच्या संघाचा एकही समर्थक असता कामा नये। खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करत असताना इथून कोणत्याही स्वरूपाचा आवाज खेळपट्टीवर जाता कामा नये याची खबरदारी खेळाडू कक्षमध्ये बसलेल्या खेळाडूंनी घ्यायची आहे। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। रनबॉलचं समीकरण, पाच चेंडू पाच धावांची गरज आहे। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू सूरज विशाल आहे गोलंदाजी मार्क वरती। हा चेंडू हव्यामध्ये उडवलाय, सामना फिनिश करतोय। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज होता सुबोध गोवारी आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार विनिंग स्ट्रोक। MS धोनी स्टाईल मध्ये ते सामना फिनिश केलाय आणि आमचे भिंगरी कॉमेंटेटर शुभम मात्रे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात स्वागत। सामना आपण बघितला, एका बाजूला यशराज